भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने यावर्षी प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प व रेल्वे अर्थसंकल्प संयुक्तिकरित्या संसदेमध्ये प्रस्तुत केला. या अर्थसंकल्पातून वर्धा लोकसभा मतदारसंघाकरिता अतिशय मौल्यवान व ऐतिहासिक वारसा असलेली आरवी पुलगाव शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेज परिवर्तन मंजूर करण्यात आले आहे. सोबतच आरवी वरुड या नवीन रेल्वे मार्गाकरिता सर्वेक्षणाची तरतूद सुद्धा रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या बजेट पुस्तिकेमध्ये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आरवी वरुड या नवीन रेल्वे मार्गाकरिता एक मोठे पाऊल प्रथमच भारत सरकारच्या वतीने उचलण्यात आले आहे. भविष्यात पुलगाव ते वरुड थेट रेल्वे प्रवास प्रत्यक्षात खरा ठरेल अशी आशा निर्माण झाली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रामदासजी तडस यांनी आरवी पुलगाव शकुंतला रेल्वे करिता वेळोवेळी संसदेमध्ये विविध नियमांतर्गत प्रभावीपणे प्रश्न उपस्थित केले. संसदीय क्षेत्र वर्धा के पुलगाव आरवी पुलगाव के आमला तक रेलवे लाइन जो नैरोलर गेज उसे ब्रॉड गेज करने के संदर्भ में आक्रोश करता हूँ. गेली 25 वर्षे शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याबाबत प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. छोटी रेल लाइन का समाप्त कर ब्रॉडगेज में बदलने की योजना रेल मंत्रालय द्वारा चलाई जा रही है. पुलगाव आरवी मूर्तिजापुर यवतमाल मूर्तिजापुर आचलपुर इस छोटी रेल लाइन को समाप्त कर ब्रॉडगेज के बदले 15 वर्ष बीत चुके हैं. आम आदमी और पेशवारे और विद्यार्थी को काफी समस्या करना पड़ता है. जनतेची तीव्र इच्छा असून सुद्धा यापूर्वीच्या सरकारने या प्रकल्पाबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेता प्रकरण केवळ प्रलंबित ठेवले. परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत आल्यानंतर केवळ 2 वर्षाच्या अवधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या खंबीर पुढाकाराने तसेच केंद्रीय महामार्ग व रस्ते परिवहन मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू यांच्या विशेष योगदानातूनच तसेच 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गत 2 वर्षांपासून सातत्याने संसदेमध्ये प्रभावीपणे हा प्रश्न मांडणारे माननीय खासदार रामदासजी तडस यांच्या अथक प्रयत्नातूनच हा प्रकल्प मंजूर झालाय. हा प्रकल्प मंजूर करीत असताना आरवी पुलगाव शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज परिवर्तन प्रकल्प जवळजवळ अशक्यच असल्याचे मत व प्रचार विरोधकांकडून केला जात होता. परंतु महाराष्ट्राचे लोकप्रिय व विकासाभिमुख मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधकांना हा प्रकल्प मंजूर करून विकासाने सडेतोड उत्तर दिले आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प मंजूर झालेला असून केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक समन्वयामुळे गत 2 वर्षांपासून सातत्याने संसदेमध्ये प्रभावीपणे हा प्रश्न मांडणारे माननीय खासदार रामदासजी तडस यांच्या अथक प्रयत्नातूनच हा प्रकल्प अस्तित्वात येत आहे. हा प्रकल्प शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याकरिता सोबत असणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्री दादारावजी केचे शासन स्तरावर व प्रशासनात वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेणारे माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री सुमितजी वानखेडे शकुंतला ब्रॉडगेज परिवर्तन करण्याकरिता अहोरात्र झटणाऱ्या सर्व संघटना पदाधिकारी कार्यकर्तागण व रेल्वे प्रवासी संघटना यांचे शतशः आभार व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. युवाओं के हाथों से भारत सवर रहा है, गांव की सड़क से अब शहर जुड़ रहा है. रेल का सफर अब मन को भा रहा है, हुनर के हौसले से रोजगार बढ़ रहा है. मेरा देश मेरा देश मेरा देश.